नमस्कार, मी ॲडवोकेट धनराज वंजारी। आपल्या सर्वांना माहीत आहे माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आहे आणि आपलं जे वर्धा चॅनल आहे, आपलं वर्धा हे जे चॅनल आहे, त्यांनी मला आज विनंती केली की सर, राजग्रह एक वैचारिक वारसा या विषयावर काहीतरी बोला। तर त्या दृष्टीने मी आज तुमच्यासमोर आलो आहे। रवींद्र भोई आहेत, अशोकजी आहेत, व्हेरी गुड, थँक्यू। म्हणजे मी आलो आहे तुम्हाला कळले, अगदी काही गडबडीत आलेलो आहे, त्याच्यामुळं धावत पडत हा जो वृत्तांत मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे हा इतका महत्त्वाचा आहे की राजग्रह ही काय कल्पना आहे हे तुमच्या लक्षात येईल। राहुल तुम्ही वॉच करताय मला कळलंय, हा मला पोटफोडेंनी सांगितलंय की साहेब आम्ही तुमच्या अकाउंटवरून आलोय, बरोबर आहे, ते मला लिंक नाही मिळाली म्हणून माझ्या अकाउंटवरून आलेला आहात। आपलं वर्धाला माझी विनंती आहे की माझं हे पॅरेलल पेज ओपन आहे तुमच्यासाठी, तुम्ही तुमच्या अकाउंटवर डिस्प्ले करा। हो हो, हां कोरे मॅडम, बरोबर आहे, येस आय एम ऑन कॅमेरा, सो यू आर वॉचिंग मी, यू आर लिसनिंग मी, ॲम आय ऑडिएबल, येस थँक्यू सो मच। राजग्रह, राजग्रह आज जो महाराष्ट्रातल्या इतिहासातला एक ऐतिहासिक मुद्दा झालेला आहे, ज्यावर अनेक लोकांनी आपले वाद प्रत्यवाद नमूद केलेले आहेत, त्याच्याबद्दल मी काहीतरी हार्ड कोअर फॅक्ट्स घेऊन आज तुमच्यासमोर येणार आहे। राजग्रह हा शब्द कुठून आला? ज्यावेळी 1930 म्हणजे 1930 व्या शतकात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही प्रॉपर्टी विकत घेतली, लक्षात घ्या, विकत घेतली, कोणाची दान किंवा देणगी म्हणून घेतलेली नाही, ज्या माणसाने ही प्रॉपर्टी विकत घेतली त्याचं नाव आहे भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्या माणसाने ही प्रॉपर्टी माझं निवासस्थान म्हणून विकसित केली। माझं निवासस्थान म्हणजे काय? तर मी ज्या ठिकाणी राहतो तिथे पुस्तकं राहतात, तिथे ज्ञान राहतं, म्हणून जॅपर्सन नावाचे जे अमेरिकेचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष होऊन गेले त्यांच्याबरोबर जी बाबासाहेब आंबेडकरांची तुलना केली जाते ती फक्त यासाठीच की जॅफरसन हा जगातला पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी आपलं घर, स्वतःचं राहतं घर हे पुस्तकालय, ग्रंथालय म्हणून नमूद केलं, ग्रंथालय म्हणून घोषित केलं, आणि आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राजग्रह हे ग्रंथालय, माझ्या आयुष्यात मी वाचलेली पुस्तकं, माझ्या आयुष्यात मी मिळवलेलं ज्ञान, ज्या ज्ञानाच्या जोरावर आज मी संविधान आणि या देशातल्या गोरगरिबांचं आयुष्य उजळून टाकलंय, असं ज्ञान, ज्ञानालय ज्याला आपण ज्ञानाचं आलय, ज्ञानाचं घर समजू, असा त्या राजग्रहाचा उल्लेख केला तर अजिबात वावग होणार नाही। राजग्रह हे ज्ञानाचा खूप मोठा संग्रह आहे, ज्ञानाचा संग्रह ते राजग्रह, हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल। 50,000 पुस्तकं ज्या ठिकाणी आहेत, आणि हे तुम्ही स्वतः येऊन बघा, माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या नव्हे अख्ख्या देशातल्या भारतातल्या बुद्धिजीवींना कधीतरी एकदा
हे जीवन संपायच्या आधी त्या 50,000 ग्रंथांची कमीत कमी सूची तरी बघा. ती ग्रंथ सूची बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल विश्वरत्न का म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, का त्यांना आज एक ज्ञान सूर्य म्हणून संबोधलं जातं हे तेव्हा तुम्हाला समजेल. भारतरत्न देणाऱ्यांनो, तुम्ही भारताचे रत्न कुठले कुठले निवडले, साधा क्रिकेट खेळणारा आणि साधा आलतूफालतू माणूस जर तुमच्या पठडीतला असेल तर तुम्ही त्याला भारतरत्न दिलं. बाबासाहेबांना भारतरत्न तुम्ही 94 कोणी दिलं ते फक्त विश्वनाथ प्रताप सिंग व्ही पी सिंग जेव्हा प्राईम मिनिस्टर होते त्यांनी दिलं, हे लक्षात घ्या, विसरू नका. अनेक माझ्या बहुजन आणि मागासवर्गीय दलित मुसलमान आदिवासी बांधवांना ही माहिती नसेल की व्ही पी सिंगचे उपकार या देशावर एवढे जास्त आहेत जेवढे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत. त्याचं तुल्यबळ तेवढे तर नाही पण तुल्यबळ जे उपकार आहेत ते व्ही पी सिंगचे आहेत. आम्ही आज व्ही पी सिंगला विसरलो कारण तसा मीडिया तशी पत्रकारिता आम्हाला विसरायला भाग पाडलं. आपण राजग्रह या विषयावर येऊया. माझ्या बंधू भगिनींनो, माय गॉड, दुर्गेश, श्रावण, सचिन, अरे किती लोक आलेले आहेत. नाही बरोबर आहे. माझं जे लक्ष आहे ते राजग्रह वारसा विचारांचा, राजग्रह वारसा विचारांचा. आपलं वर्धा या चॅनलचे आभार मानतो आणि जेवढे माय गॉड किती आहेत, हो 730 व्ह्युअर्स आर वॉचिंग मी, वंडरफुल, व्हेरी गुड. राजग्रह या शब्दाचे दोन प्रकारे मी अर्थ करेन. राजग्रह हा एक तर गौतम बुद्धाच्या काळातला शब्द आहे ज्यावरून ज्या ठिकाणाहून राज्याचे सूत्र हलायला पाहिजे तिथलं ते राजग्रह आहे. आणि राजगड, खूप लोकांनी मला हा जो माझं टॅम्पलेट गेलं सगळीकडे तेव्हा सगळ्यांनी मला विचारलं की सर राजगडची काही संबंध आहे का राजग्रहाचा. आता विचारणारे कोण होते ज्यांनी कधी आयुष्यात अभ्यास केला नाही. मी त्यांना सांगितलं राजगडाचा अभ्यास करा. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती राजगड. बुद्धिस्ट विचारांचा वारसा हा जेव्हा छत्रपतीपर्यंत येतो, बुद्धिस्ट विचारांचा वारसा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत येतो त्या वास्तूला नाव दिलं जातं राजग्रह. इथून खरा राज्यकारभार चालावा अशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. बंधू भगिनींनो, जे मला आज ऐकतात आहे बघतात आहे लक्षात घ्या, ज्या राजग्रहाची संकल्पना बाबासाहेबांनी उद्धृत केली ते राजग्रह काय होतं, अनेक चळवळीचं केंद्र होतं. तुम्ही जर इतिहासात जाऊन वाचला आणि बघितलं, माझ्याकडे पेपर आहे वाचण्यात मी वेळ घालवणार नाही, तुम्ही जर वाचला आणि बघितलं तर जवळपास 16 राजकीय सामाजिक संस्था ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केल्या त्या सगळ्या संस्थांचं एकमेव केंद्र होतं राजग्रह. आता तुम्हाला समजेल की बाबासाहेबांनी का सांगितलं माझ्या बहुजन दलित बांधवांना, का सांगितलं, काय सांगितलं साहेब म्हणे तुम्ही, का सांगितलं विचारतात पण काय सांगितलं माहीत नाही. त्यांनी सांगितलं घराच्या भिंतीवर जाऊन लिहा की मी एक दिवस या भारताची शासनकर्ती जमात होईल. लिहिलं लोकांनी, लिहिलं, पण त्याच्या पोट्ट्या वाट्याला कुठं माहीत होतं की ते लिखाणावरती जेव्हा सिमेंटची काँक्रीटची पापुद्रे चढतील, जेव्हा रंगरंगोटी होईल, तेव्हा मी या देशाचं राज्यकर्ती जमात होईल हे पुसलं जाईल. आणि बंधू भगिनींनो ते पुसल्या गेलेलं आहे, लक्षात घ्या. धम्मराज सीताप तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण माझं लक्षात घ्या, ही ओळ डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेली आम्ही विसरलोय आणि म्हणून आज आम्ही शासनकर्ती जमात नाही.
आम्ही शासनकर्ती जमात होऊ नये त्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले आणि त्याचे आम्ही बळीत आहोत. आम्ही विक्टीम आहोत. काय काय कोणी कोणी काय केलं ते पुढच्या भाषणाच्या संदर्भात येईलच, पण तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं का शासनकर्ती जमात नाही? आज आम्हाला का लाचाऱ्यासारखं कोणाकडे जावं लागतं? या समाजाच्या मक्तेदारांना, या समाजाच्या अधिकारी लोकांना आम्हाला भीक मागावी लागते. एक तरी आमदारकी द्या साहेब, आम्हाला MLC करा, असं जेव्हा तुम्हाला बोलावं लागतं ना, तेव्हा हा विचार येतो की कुठे राजग्रह ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांची आणि कुठे आम्ही. आज राजग्रह, वैचारिक वारसा हा विषय सोडून मी बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही. बसवंत साहेब, अजिबात बोलणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी येतो विषयावर. विषय असा आहे, राजग्रहाला वैचारिक वारसा तो कोणता? राजग्रहाचा वैचारिक वारसा जर तुम्हाला बघायचा असेल ना, तर तुम्ही या देशातल्या आणि विशेष करून जेव्हा देशातल्या म्हणतो तेव्हा संत कबीर माझ्यासमोर आहेत, आणि जेव्हा विशेष करून महाराष्ट्रातल्या म्हणतो तेव्हा सगळ्या संत साहित्याचा, संत संस्कृतीचा थोडासा विचार करा. मूकनायक आणि बहिष्कृत भारत हे जेव्हा बाबासाहेबांची दोन वृत्तपत्रं होती तेव्हा त्या वृत्तपत्राच्या मथळ्याच्या ठिकाणी बाबासाहेब ज्ञानेश्वराचे, तुकारामाचे, एकनाथाचे जे अभंग आहेत, ज्या उभे आहेत, त्या उद्धृत करीत असत, त्या लिहित असत. आणि उद्वस्ताचेनीप्रमाणे जसे न चालता सूर्याचे चालणे, तसे नैष्कर्मत्व जाणे कर्मची जाणे. गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण, भूती एक नारायण खरा, आप तैसाची दुसरा, हे तुकारामाची होळी. नाही मानिले बहुमता, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, नाही मानिले बहुमता, तुकारामाची ही ओवी. आता मला सांगा, बाबासाहेबांवर जे संस्कार झाले होते ते एकच एक संस्कार झाले होते, ते लक्षात घ्या की या समाजातला भला मोठा एक वर्ग शिक्षणापासून वंचित का? आणि ही उभारी कुठून आली होती? बाबासाहेब आंबेडकरांना ही वैचारिक चेतना कुठून आली होती? तर सॅल्वेशन ऑफ इंडिया लाईज इन एज्युकेशन अँड एज्युकेशन ओनली, हे जे वाक्य आहे कोणाचं आहे? महात्मा ज्योतिबा फुल्यांचं वाक्य आहे. हंटर कमिशन समोर ज्यांनी सांगितलं, भारताचा मोक्ष, भारतीय लोकांचा मोक्ष फक्त ज्ञानार्जन आणि शिक्षण याच एका गोष्टीत आहे, कारण त्यांना माहिती होतं 2500 वर्ष भारतातल्या 95% लोकांना शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित ठेवलेलं आहे. आज जी प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे, प्रत्येकाने आपल्या मनातही एक विचार करा की खरंच मी वंचित आहे का? आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांची, तुमच्या जन्मदात्यांची शपथ आहे माझ्या बंधू भगिनींनो, तुम्हाला जर वाटत असेल की खरंच आपण वंचित आहोत, कारण आपल्या बरोबरचे कुठल्या कुठं गेलेल्या ना, आपण कुठे आहोत, हे जर वाटत असेल, तर या वंचिताची जी पहिली हुंकार आहे, हा जो पहिला त्यांचा वेदनेचा स्वर आहे, तो जर कोणी ओळखला असेल तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ओळखला. आणि हा का ओळखलं? कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांना छत्रपती शिवराय कोण होते हे समजलं. म्हणजे तुम्ही म्हणाल का छत्रपती शिवराय कोण होते आम्हाला माहीत नव्हतं का? अहो, छत्रपती शिवराय ज्या पेशवाईंनी दडपून टाकले होते ते जर महात्मा फुले जन्माला आले नसते तर तुम्हाला आम्हाला समजलेच नसते. त्यांची जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कबर आहे ती शोधून काढली फुल्यांनी. त्यांची तारीख जयंती आणि पुण्यतिथी शोधून काढली ते फुल्यांनी. शिवजयंती या महाराष्ट्रात साजरी करणारा, या देशात साजरी करणारा पहिला महापुरुष, महात्मा जर कोणी असेल तर तो ज्योतिबा फुले आहे, हे लक्षात घ्या.
ज्योतिबा फुलेंचं शिक्षण आणि छत्रपतींना उद्धृत करण्याचं कौशल्य कुणीही नाकारू शकत नाही म्हणून त्यांना महात्मा म्हटलेलं आहे. त्यानंतर गोरगरिबांचे प्रश्न, 18 पगड जातीचं साम्राज्य हिंदवी स्वराज्य म्हणून स्थापन करणारे शिवराय हा तुम्हाला विसरता येणारच नाही, कधीच विसरता येणार नाही. पण आज ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीला काही लोकांनी अपहृत केलेलं आहे, त्यांचं हायजॅकिंग केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हायजॅकर कोण आहे? हे हायजॅकर त्यांचेच वंशज आहे ज्या वंशजांनी, ज्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजीला सपसेल नामशेष केला. आज त्यांचेच वंशज जय शिवाजी जय भवानी बोलतात आहे. महाडचा सत्याग्रह वाचा माझ्या बांधवांनो. मला हृदय पिळवटून तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की आम्ही वाचत नाही, आम्ही ज्ञान घेत नाही. जय शिवाजी जय भवानी ही जी स्लोगन आहे, ही जी आरोळी आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे महाडच्या सत्याग्रहाच्या पूर्वी. आम्हाला काय माहितात नाही साहेब, आम्हाला कोणी सांगितलंच नाही साहेब, आम्हाला कोणी माहितच नाही साहेब. एलम्या लोकांनो लक्षात घ्या, अज्ञान हा तुमचा शत्रू आहे आणि ज्ञान हे तुमचं मित्र आहे, हे लक्षात घ्या. ज्ञान माझ्या लोकांचा मित्र होणार म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत 38,000 आणि आताच्या घडीला 50,000 पुस्तकांचा ज्ञानाचा खजिना तुमच्यासाठी मोकळा करून दिला. आम्ही काय केलं? हां, बाबासाहेब आंबेडकर देव आहेत, आमचे ज्ञानसूर्य आहेत म्हणून तिथे जाऊन माथा टेकला. त्याच्यात वाईट काही नाही आहे, चांगलं आहे. पण लक्षात घ्या, तो माथा जर टेकायचा असेल ना तर राजग्रहातल्या त्या ग्रंथालयापुढे टेका. आज जे 50,000 ग्रंथ आहेत, आज जे आरोळी ठोकतात आहे बाबासाहेबाच्या नावानी, बाबासाहेबाच्या पावतीचा उपयोग करून जे लोक आपल्या उदर भरण्याची व्यवस्था करताय त्यांना माझा खडा सवाल आहे. त्या 50,000 पैकी तुम्ही फक्त 100 ग्रंथाची नावं सांगा, साला मी तुम्हाला काय पाहिजे ते हारून जाईल. नावं सांगा 100 ग्रंथाची, नाही सांगू शकत तुम्ही. जाफरसन बरोबर जी तुलना झाली ना बाबासाहेब आंबेडकरांची, ती तेवढं. जाफरसन हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचा जाफरसन नावाचा राष्ट्राध्यक्ष हा एकमात्र जगात असा माणूस आहे की ज्यांनी आपलं घर हे ग्रंथालय केलं आणि त्यानंतर बाबासाहेब. बाबासाहेबांचं जे राजग्रह आहे हे राजग्रह ज्ञानाचं ज्ञानालय आहे, हे ज्ञानाचं घर आहे, विचार प्रवर्तनाचे केंद्र आहे. बाबासाहेबांनी जवळपास 16 ज्या विविध संस्था आणि विविध संघटना स्थापन केल्या, त्याच्यामध्ये अगदी लहान सहान मोल मजुरापासून तर अगदी काम करणाऱ्या मजूर लेबर कायदे ज्याच्यातनं निर्माण झाले, अशा सर्वांसाठी, समाजाच्या सर्व समावेशक चळवळीसाठी हे जे केंद्र निर्माण केलं त्या केंद्राचं नाव आहे राजग्रह. आज राजग्रहावर हल्ला झाला म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या घरावर लोकांनी दगड मारले एवढंच तुम्ही घेऊन बसता. प्रकाश आंबेडकरांचं योगदान अनन्यसाधारण आहे. बहुजन समाजाची जी क्रांती आहे ती क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी राजग्रहातून सुरू केली आणि तीच पुढे त्यांचा नातू ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर नेत आहे. अनेक लोकांनी त्यांना विरोध केला आहे. आज हे निमित्त घेण्याचं कारण एवढं की काही दिवसापूर्वी राजग्रहावर हमला झाला, काही माथेभोरू लोकांनी दगड मारले, काहींनी तिथल्या कुंड्या फेरफार केल्या. राजग्रह नावाची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. का केला असेल, का केला असेल, थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. साधारण 1930 म्हणजे 1930च्या दशकामध्ये बाबासाहेबांनी विकत घेतलेली ही वास्तू आहे. या वास्तूबद्दल जर वास्तू विशारत कोणी असेल तर त्यांनी मला करेक्ट करावं. सरेबियन, अल्बेनियन, बाल्कन
अँड रशियन वास्तू शिल्प ज्या प्रकारची असतात त्या प्रकारचं हे वास्तुशिल्प आहे. आता जी मी नावं घेतली सरेबियन अल्बेनियन बाल्कन आणि रशियन, तुम्हाला वाटेल काय रशियाचा माणूस येऊन बोलतो काय? नाही रे माझ्या बाबांनो, मी रशियन नाही आहे, मी इंडियन आहे, महाराष्ट्रीयन आहे. मी का बोलतोय, या चारही ठिकाणी जे दलित पददलित ज्यांचा आवाज कोणी ऐकला नाही, जे समाजाच्या कक्षेच्या बाहेर राहिले, समाजाच्या मक्तेदारांनी ज्यांना आपल्यात येऊ दिलं नाही, त्या लोकांचा हुंकार हे चार शब्द आहेत. आणि त्या पद्धतीचं जर वास्तुशिल्प बाबासाहेबांचं असेल तर मला फार आनंद आहे की बाबासाहेबांनी हे वास्तुशिल्प त्यावेळी तयार केलं. या ठिकाणी मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायला पाहिजे. नाव आहेत माझ्याकडे ऐस्कर नावाचे जे वास्तुविशारद होते, त्यांनी या ठिकाणी ही वास्तू जेव्हा निर्माण झाली त्याच्या सुपरिजनचं काम केलं होतं. तुम्हाला सांगतो राजग्रह याच्यामध्ये जसा बौद्ध धर्म विचारांचा उल्लेख येतो, सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याला गौतम म्हणतात, बुद्ध का म्हणतात? बुद्धम शरणम गच्छामी. मौर्यवंशीय शाक्यवंशीय हा जो राजपुत्र आहे त्याला गौतम बुद्ध का म्हणतात माझ्या बावानो? बुद्धम शरणम गच्छामि, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, स्वतःच्या बुद्धीला शरण जा. माझं हे जे वक्तव्य तुम्ही ऐकताय फेसबुक लाईव्हवर, स्वतःच्या बुद्धीला शरण जाऊन तुम्ही याचा विचार करा, तुम्हाला समजेल की याच्यात सत्य काय आहे. आणि स्वतःच्या बुद्धीला शरण जाण्याचं कारण काय? सत्य निर्धारण, सत्याचा पाऊज आहे यांचं ते खरे संत. संतांनी कबीरांपासून तर अगदी गाडगेबाबांपर्यंत जी दृष्टी दिली ती हे दिली की सत्य काय आहे त्याचा निर्वाळा घ्या. आणि हे सत्य तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की ज्या सरेबियन अल्बेनियन बाल्कन आणि रशियन वास्तुविशारदाचा वारसा घेऊन आज राजग्रह तुमच्यासमोर उभा आहे, याला बौद्धिक विचारांचा वारसा जरी असला तरी छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. लक्षात घ्या, राजगड ही छत्रपतींची राजधानी आहे आणि राजग्रह सुद्धा छत्रपती बरोबर आपलं नातं सांगतं. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या चार व्यक्तींना जर तुम्ही विसरलात किंवा यांचं अपभ्रंशित ज्ञानाच्या मागे जर तुम्ही लागलात, खऱ्या ज्ञानाच्या मागे लागला नाही, तर तुमच्या आमच्या जीवनाला किंमत नाही, तुमच्या आमच्या जीवनाला किंमत नाही, लक्षात घ्या. म्हणून छत्रपतीच्या राजगड चा वारसा सुद्धा याच्यात समाविष्ट आहे. कारण बाबासाहेबांनी जर काय महत्वाचं काम केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं 18 पगड जातीचं जे साम्राज्य आहे हिंदवी स्वराज्य, त्या स्वराज्याची पुनर्घोषणा केली की जेव्हा माझ्या समाजातला दलित पददलित बहुजन हा स्वतःचं राज्य स्थापन करेल ते खरं भारतीयांचं राज्य असेल. आणि म्हणून त्यांनी घटना लिहिताना प्रथमोच्चार उद्धृत केला, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. तुम्ही खरंच भारताचे लोक आहात का? आणि खरंच जर तुम्ही भारताचे लोक असाल तर आज छत्रपतीपासून फुल्यांच्या माध्यमातून, शाहूंच्या माध्यमातून आंबेडकर नावाचा जो हुंकार प्रकटला आहे त्याच्या राजग्रहाची थोडीतरी लाज राखा, थोडीतरी लाज राखा. जो मूर्ख माणूस जाधव नावाचा ज्याने दगड मारले, अक्कलच नाही आहे, अक्कलच नाही आहे. बाळासाहेब, अंजली ताई, सुजात, मी तुम्हाला तिघांना सलाम करतो. राजग्रहावर जो हमला झाला, जर बाकीच्या बोंब मारणाऱ्या मी पुन्हा येईल लडक्या,
अशा पद्धतीचं जर आम्हाला भांडवल करायचं असतं तर आम्ही मोठं भांडवल केलं असतं. काय सांगितलं सुजातनी, काय बोलले बाळासाहेब, कुणीही याचा प्रमाणाबाहेर उहापोह करू नये, दंगल वगैरे अशा गोष्टी असतील त्या टाळाव्यात, पोलिसांवर विश्वास दाखवला, कारण आज सगळ्यांचा बाळासाहेबांसोबत सगळ्यांचा माझा विश्वास आहे. संविधानिक संसदीय पद्धतीने स्थापन झालेल्या ज्या व्यवस्था आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. माझ्या पोलीस बांधवावर मी अविश्वास का दाखवू, म्हणून आम्ही त्यांच्या तपासावर विश्वास दाखवला आणि राजघरावर झालेल्या हमल्याचा ते लोक जे निर्वाळा देतील त्याला आम्ही प्रमाण मानलं. एवढं मोठं हृदय, एवढी मोठी सायुज्यता, एवढी मोठी समावेशकता जर कोणामध्ये असेल तर आज अख्ख्या भारतात, अखंड भारतामध्ये, काश्मीरपासून कन्याकुमारी आणि कच्छपासून ओरिसापर्यंतच्या भारतामध्ये जर मला कुठे दिसत असेल तर ते फक्त सद्य बाळासाहेब आंबेडकरांमध्ये दिसतं. जात उतरंडीच्या वरच्या थरावर विराजमान जात्यंध धर्मांध राजकारण्यांनो, या गोष्टीचं उत्तर तुम्हाला इतिहास विचारेल. आज प्रकाश आंबेडकरांनी जो मोठेपणा दाखवलेला आहे तुमच्यात त्याच्या 10% जरी असताना तर तुम्ही रयतेचे राजे झाले असते. आज रयतेचे राजे कशापायी झालेला आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती. राजग्रह या संकल्पनेपासून मी फारकत घेणार नाही, मी राजग्रहावरती येणार. माझ्याकडे काही डाटा आहे. 1980 साली दलित पॅंथरचे त्या काळचे सर्वे सर्वण कोण होते, नामदेव ढसाळ, सुप्रसिद्ध सुविख्यात कवी. नामदेव ढसाळनी राजग्रह ही वास्तू राष्ट्रीय स्मारक व्हावी म्हणून एक मोर्चा काढला, एल्गार पुकार मोर्चा काढला आणि हा मोर्चा राष्ट्रीय स्मारक राजग्रहाचं व्हावं म्हणून निघाला आणि त्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला काय विचारू नका. पण आपसातले काही लोक त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी ही वास्तू स्वतःची कौटुंबिक वास्तू म्हणून विकत घेतली आहे. लक्षात घ्या, कौटुंबिक वास्तू जेव्हा मी बोलतोय तेव्हा ज्या माता रमाबाईला तुम्ही शीर्षस्थानी ठेवता, त्या माताबाई माता रमाबाईचा मृत्यू 27 मे 1935 रोजी याच राजग्रहामध्ये झाला, ज्या राजग्रहावर आज तुम्ही दगड मारली. ती रमाबाई इथेच शेवटचा श्वास घेऊन निमाली. ज्या रमाईच्या त्यागावर आमचं विश्वरत्न उभं आहे, हे राष्ट्रीय स्मारक व्हावं आमची इच्छा. त्यावेळेचे जर नेते मी तुम्हाला सांगितले नाव वाचली तुमच्या डोळ्यात पाणी येईल. सगळ्यांनी सांगितलं की आंबेडकर कुटुंबियांना एक वेगळी वास्तू द्या, जागा द्या आणि मग राजग्रह हे राष्ट्रीय स्मारक करा. जाणते राजे शरद पवार साहेब, काळ कितीही गेला तरी आज नव्हत्या तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. हा वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष धनराज वंजारी हा प्रश्न उद्धृत करतोय, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. ज्या आंबेडकर कुटुंबियांना तुम्ही राजग्रहाच्या समोरच्या फुटपाथवर आंध्र प्रदेश असोसिएशनच्या बाजूची जी जागा होती ती द्यायचं कबूल केला होता, तत्वत मान्य केलं होतं, तुमचं राजकारण आज जगात अभ्यास करावं असं राजकारण आहे, त्या राजकारणाने बळी घेतला आणि ती जागा साधारण 2000 स्क्वेअर फूट
ही जागा तुम्ही एका संस्थेला दिली, त्या संस्थेने नंतर परत कोर्टाचे केसेस आणि बराच इतिहास आहे त्याच्यावर एक व्याख्यान वेगळं मी देऊ शकेल. पोलीस अधिकाऱ्यांच्या तेही फक्त काही विशिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासासाठी तुम्ही ती जागा दिली, पण आंबेडकर कुटुंबांना ती जागा मिळू नये याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न केला. आंबेडकराईट चळवळीमधले नरेंद्र जाधवांसारखे जे बुद्धिजीवी आहेत त्या लोकांनी जेव्हा तुम्हाला मंत्रालयासमोरची यशवंत चव्हाण सेंटरची जागा मागितली तेव्हा तुम्ही घाईगडबडीत ती संस्था स्थापन करून यशवंत चव्हाण सेंटरची जागा सुद्धा आंबेडकरांना मिळू नये हा प्रयत्न केला. मी विचारतो म्हणून सोडून देऊ पवार साहेब, मी खूप लहान माणूस आहे, माझ्या विचारण्याचा इतकिंचित विचार करू नका. तुमच्या हयातीत किंवा तुमच्या गेल्यावर जेव्हा काळ ये समय जब तुम्हें सवाल पूछेगा तुम्हें जवाब देना होगा. आज राजग्रहाची जी परिस्थिती तुम्ही करून टाकलेली आहे किती दुर्धर परिस्थिती करून टाकली. आंबेडकर कुटुंबियांना राहण्यासाठी स्वतःची वास्तू द्यायची नाही, त्यांचा राजग्रह हा तसंच भिजत घोंगडं ठेवायचं आणि त्या राजग्रहावर हमला करायचा. तुम्हाला असं वाटत नाही सगळ्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनो, तुम्हाला असं वाटत नाही ज्या फुले शाहू आंबेडकर छत्रपती तुम्ही बरोबर बाजूला काढला आहे मराठ्यांचं दैवत म्हणून, पण ही चतुर्सूत्री आहे. छत्रपती फुले शाहू आंबेडकर या चतुर्सूत्रीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ही चतुर्सूत्री जर तुम्ही लक्षात घेतली आणि ज्या चतुर्सूत्रीच्या नावावर तुम्ही आज मतं मिळवता आणि राज्यकर्ते होता विशिष्ट जमातीचे लोक, तेव्हा लक्षात घ्या की आज जी दयनीय व्यवस्था तुम्ही राजग्रहाची चालवली आहे ती किती भयंकर आहे. हा इतिहास मी तुम्हाला सांगायचं म्हणून सांगत नाही आहे. ज्यावेळी ही परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी तुम्ही हे अजूनही SID स्टेट इंटेलिजन्स ब्युरो च्या रेकॉर्डवर नमूद आहे की राजग्रहाचं जे प्रावधान आहे ते काय आहे आणि ते कशासाठी आहे. जेव्हा नामदेव ढसाळांनी मोर्चा काढला त्याचा एक प्रतिमोर्चा राजा ढाल्यांनी काढला होता आणि सांगितलं होतं की आंबेडकर कुटुंबियांना एक वेगळी जागा द्या आणि नंतर राष्ट्रीय स्मारक दे करा. राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी कोणाची ना नाही, पण जे कुटुंब असते ते राहत आहे. बाबासाहेबांनी ही कौटुंबिक वास्तू म्हणून घेतली आणि म्हणून मी हृदय प्रेवर्धन टाकणारा तो 27 मे 1935 प्रसंग सांगितला की माता रमाबाई तिथे शेवटचा श्वास घेतला. त्या राजग्रहावर आज अवहेलना केली जाते, त्याच्यावर तुम्ही दगड मारता. बाडोत्री लोक अज्ञान आळानी बेअक्कल असे लोकांना पाठवून तुम्ही दगड मारता. कुटुंब कलह आहे म्हणून तुम्ही आज बाबासाहेबांचा वारसा कलंकित करता. आजचा विषयच आहे राजग्रह वारसा विचारांचा, तुम्हाला निक्षून सांगतो लक्षात घ्या. उद्या मी जगेल मरेल पण हे लक्षात घ्या, ज्या छत्रपतींच्या विचारांचा वारसा होता, जो फुल्यांच्या विचारांचा वारसा होता, जो शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा होता, तोच राजग्रहाच्या विचारांचा वारसा असेल. कोणी माईचा लेख जर माझ्याबरोबर विसंगत असेल या विचारांशी तर माझी विनंती आहे, मी नमस्कार करतो त्यांना, जाऊन एकदा 50,000 पुस्तकांची ती बाबासाहेबांची लायब्ररी बघा. तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतो. जॅफरसन बरोबर ज्या महापुरुषाची ज्या युगप्रजाची तुलना होते त्याचा थोडा तरी विचार करा. केवळ जात उतरणीच्या वरच्या थरावर तुम्ही स्थापित झालेला आहात आणि श्रेष्ठत्व गंडाचे तुम्ही बळी आहात म्हणून खालच्यांना नुसतं कचरा समजायचं. बहुजन आहे ना OBC आहे थर्ड क्लास आहे, SC ST अरे त्याहून गेलेला आहे, आदिवासी चाल आम्ही विचारतच नाही, मुसलमान तर आम्ही काय बघतच नाही कोण आहे ते. हे जो श्रेष्ठत्व गंडाची तुमची भाषा आहे ना
विशिष्ट समाजाच्या लोकांनी लक्षात घ्या, ही परिभाषा तुमची श्रेष्ठत्व गंडाची ही बदलून टाकण्याचं सामर्थ्य त्या 50,000 ग्रंथांमध्ये आहे. पण आज तुम्ही जाणार नाही, आज आम्ही तिकडे जाऊन बघणार नाही, आज आम्ही ते पाहणार नाही. बऱ्याचसा उहापो करण्यासारखं आहे. माझ्याकडे कितीतरी मोठी पेपरची यादी आहे आणि त्या यादीमध्ये जर पाहिलं तर आमच्या लक्षात येईल की या सगळ्या पेपरमध्ये जे सांगितलं ना ते इतकं विदारक हृदय द्रवून टाकणार आहे की तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी काय विचारांनी ही चळवळ चालवली, उभी केली आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करत आहात. बाबासाहेबांनी ही वास्तू विकत घेण्यासाठी पैसे उसने घेतलेले आहेत. माझ्या कुटुंबाची वास्तू आहे. माई साहेबांनी जे मध्यंतरी प्रकरण उपस्थित केलं त्याला सुद्धा आंबेडकर कुटुंबीय हे पुरे पडलं आणि त्यांनी ही वस्तू राखली. का राखली? मला एक प्रश्न विचारू द्या तुम्हाला. उद्या जर हे कुटुंबियांनी, म्हणजे आनंदराज असेल, श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर असेल, भीमराव आंबेडकर असतील, या लोकांनी जर परिश्रम करून ही वास्तू कौटुंबिक वास्तू म्हणून जपली नसती, तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं? तुम्ही अर्बन नक्षलाइटचं केंद्र म्हणून घोषित केलं असतं. इतके कपाळ करंटे आहात तुम्ही. हे लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर ही भारताला नव्हे जगाला लाभलेली देणगी आहे. छत्रपतीच्या काळात असतो तर प्रतिरोध करायला, विरोध करायला तलवार हाती घेतली असती. भगतसिंग आणि चाफेकर बंधू मदनलाल धिंगरा यांच्या काळात असतो तर रिव्हॉल्वर हाती घेतली असती. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवार रिव्हॉल्वर तुमच्या हातातली काढून तुमच्या हातात लेखणी दिली. लेखणीने तुझा अंतरंग व्यक्त कर, प्रतिरोध कर, बोलण्याचं स्वातंत्र्य घे. हे जे बाबासाहेबांचं अनमोल योगदान आहे, आज राजग्रहाच्या रूपाने राष्ट्रीय स्मारक म्हणून उभं आहे. कौटुंबिक वस्तू म्हणून तुम्ही त्याला हिनवता. कौटुंबिक वस्तू म्हणून तुम्ही त्यांना पर्यायी जागा द्यायला नकार दिलेला आहे. जाणते राजे लक्षात घ्या, इतिहास खोटं बोलत नाही. इतिहासासारखं न्यायालय नाही. तुम्ही असाल किंवा नसाल, या इतिहासाच्या न्यायालयात जो निवाडा लागेल ना तो तुमच्या वंशजाला मान्य करावा लागेल. तुम्ही मान्य नका करू. तुम्ही राजे आहात, तुम्ही काय मान्य करणार हो? आमच्यासारख्या फाटक्या गरीबाचं तुम्ही काय मान्य करणार? तुम्ही राजे आहात ना? जर राजे आहात, रयतेचा हुंकार आज माझ्या या फेसबुक लाईव्ह मधून जो रयतेचा हुंकार येतोय तो बघा. बाळासाहेब आंबेडकरांनी ही दंगल घडू दिली नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी हा अस्मितेचा मुद्दा केला नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर, लहान सहान गोष्टीवर अस्मिता जागवता. बारामतीचे एका कार्यकर्त्यांनी काही बोललं म्हणून तुम्ही लगेच त्याला फोन करून जाणून देता की आम्ही आमचे विशिष्ट जमातीची अस्मिता काय आहे. पण बाळासाहेबांनी आपली जगतप्रिय आणि देशाप्रत आज संविधानाने राज्य करत असलेली अस्मिता गुंडाळून ठेवल्याने सांगितलं, कोणीही वाम मार्गाने अजिबात प्रयत्न करू नये, कुठलेही वाईट मार्गाने तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका. पोलीस यंत्रणा संविधानिक संसदीय यंत्रणा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. हे मोठेपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला प्रकाश आंबेडकरांमध्ये दिसतं. अंजलीताई सेम बोलल्या, आमचा सुजात युवा नेता आहे. युवा नेता म्हणजे त्यांच्या अंगामध्ये पाणी आहे. तुमच्याच युवा नेत्यांच्या अंगात रक्त असं समजू नका. त्याच्या अंगातही रक्त आहे. सळसळत्या रक्तानी सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे मला तर कौतुक वाटतं सुजातचं की बाळासाहेबांच्या आधी सुजात बोलला. सगळ्या युवकांना माझी विनंती आहे, अजिबात आपला तोल जाऊ देऊ नका. विचारांचा लढा हा विचारांनी आणि बौद्धिकतेचा लढा हा बुद्धीने लढायचा असतो. आपण अजिबात आततायीपणा करायचा नाही. पोलीस जे तपास करतील त्यावरती आपण विश्वास ठेवावा. ही महानता
याच्यातली 10% जरी तुमच्यामध्ये आली तुम्हाला समजेल की तुम्ही जाणते राजे आहात या रायचे राजे आहात, पण ती दुर्दैवाने आज नाही हे नमूद करून सांगावतो. राजग्रहाबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक ठिकाणी उद्धृत केलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो की फेसबुक आणि इंटरनेटवर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या साल तारीख आणि घटना याच्या अनुसार विशद केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की राजग्रह ही वास्तू खरोखर राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. पण हे राष्ट्रीय स्मारक होऊ नये त्यासाठी जी जमात कार्यरत आहे त्या जमातीने आंबेडकर कुटुंबियांना दिलेल्या पर्यायी जागेवर जेव्हा पोलिसांची सोसायटी निर्माण केली ज्या जमातीने यांना दुसरा भूखंड मिळू नये त्यासाठी प्रयत्न केले, ज्या जमातीने दलितांमधले मागासवर्गीयांमधले काही लोक आपल्या बाजूला घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या विरुद्ध लढा द्यायला प्रवृत्त केले, हे पाप जे तुम्ही केलेलं आहे हे पाप तुम्हाला आज ना उद्या या भारतातल्या समाजाला आणि विशेष करून तुमच्या वंशजाला फेडावं लागेल, त्याची किंमत मोजावी लागेल. एवढंच या निमित्ताने मला तुम्हाला सांगावं साहेब, एवढंच या निमित्ताने सांगायचं. राजग्रह ही संकल्पना काय आहे याचा जर केवळ विचार केला आणि याचं अध्ययन केलं त्याबद्दल माहिती घेतली तर तुम्हाला समजेल की रयतेमधल्या 85% बहुजन आणि पददलित लोकांचा हा हुंकार आहे. तुम्ही कधीतरी येऊन ते 50,000 पुस्तकांची लायब्ररी बघा. मला माहीत आहे आज जे वल्गना करतात, लेख लिहितात, मोठमोठं पांडित्य करून काही काही चॅनलवर त्यांच्या बापाच्या ठरलेल्या चॅनलवर बोलतात, त्या सगळ्यांच्या 50,000 पुस्तकांपैकी 5,000 तर सोडा, तुमच्या पिढीत शक्य नाही, फक्त 5 पुस्तकं वाचा. तुम्हाला जॅफरसन आणि आंबेडकर हे समीकरण लक्षात येईल. ज्ञानालय, ग्रंथालय, संग्रहालय, राष्ट्रीय स्मारक केव्हा होऊ शकतं? जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जिवंत असतात. आज मला अभिमान आहे, आज ज्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, भीमराज आंबेडकर आणि आनंदराज यांच्या रूपाने एक कौटुंबिक वारसा त्या वास्तूचा जपला गेला आहे, मी त्यांच्यासोबत आहे. त्यांचं म्हणणं नाही आहे की आम्ही राष्ट्रीय स्मारक होऊ देत नाही, ते फक्त एवढं म्हणतात बाबासाहेबांनी जे केलं ते देशासाठी, ते जगासाठी, आमच्या कौटुंबिक निवाऱ्यासाठी तुम्ही एक भूखंड द्या, एक जागा द्या, ती तुम्ही दिलेली परत घेतली, पॉलिटिक्स केलं त्याच्यामध्ये, आजही तुम्ही देऊ शकत नाही, आजही तुम्ही देऊ शकत नाही. आणि तुम्हाला हा राजकारण मुद्दा करायचा आहे आणि म्हणून त्या राजकारणावर कुठल्या तरी पिसाट लोकांच्या मागे लागून तुम्ही दगड फेकून देता. ज्ञानावर दगड फेकला असं म्हणतात की चिखल आणि घाणीच्या ठिकाणी उभं राहू नये, कारण घाणीवर चिखलावर दगड फेकला तर चिखल आपल्यावर उडतं, पण तुम्ही जो दगड फेकताय तो ज्ञानावर दगड फेकलाय. हा ज्ञानाचा समुद्र आहे बाबासाहेब, त्याच्यावर तुम्ही दगड मारलाय, मारून घेतलाय. तो जो जाधव आहे तो लुख आहे लुख. जर तुम्ही खरंच तुमच्या पूर्वजांचे नाव लावता तसे वंशज असाल तर येऊन सांगा की आम्ही त्याला प्रवृत्त केलं हे करायला. हे प्रवृत्त करणाऱ्यांनो, विशिष्ट जमातीच्या लोकांनो, ज्यांना दलित मागासवर्गीय ओबीसी एकत्र येऊ नये असं वाटतं, हे षडयंत्र करणाऱ्या जमातीच्या लोकांनो, ज्यावेळी तुम्हाला हे समजेल की तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे त्यावेळी तुमच्या जीवनाचा अर्थ तुमच्या स्वतःला समजेल, मला सांगायची गरज नाही. ज्ञानालयावरती केलेला हल्ला आणि त्या ज्ञान ज्योतीची जी ठिणगी आहे प्रकाश आंबेडकर यांनी दाखवलेला मोठेपणा, हा तुम्हाला तुमच्या पिढ्यांना कधीही इतिहास गवाह आहे, भूल नाही पाहू.
विसरता येणार नाही तो लक्षात घे. आणि म्हणून सांगतो की राजग्रहावर ऊटसूट तोंडसूख घेणाऱ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर जर समजून घ्यायचे असतील तर तुमच्या आयुष्यातली 25 ते 30 वर्षे जातील त्याची ग्रंथसंपदा वाचायला. तेवढी धमक नाही आहे तुमचा. दलितांचा नेता, जात उतरंडीच्या वरती आम्ही बसलेलो आहोत, आम्ही श्रेष्ठत्व गंडाचे गमिक आहोत, आम्ही खालच्यांना खालतं समजू, मग तो तेली माळी कुणबी असो कोणी असो, आमच्या एवढा कोणीच नाही, या भावनेनी पछाडलेल्या लोकांना माझा संदेश आहे, राजग्रहावर तुम्ही चोरांनी घडवून आणलेला हा जो हल्ला आहे हा निंदनीय आहे. आणि याची ज्ञानमीमांसा झाली पाहिजे, ज्ञानचिकित्सा झाली पाहिजे. अनेक दलित नेते आज तुम्ही तुमच्या बाजूनी घेऊन त्या प्रकाश आंबेडकरच्या विरुद्ध त्याच्या अंगावर सोडलेले आहे, हे पाप नव्हे महापाप आहे, लक्षात घ्या. आज ना उद्या सत्य काय ते येईल, सत्य काय ते समोर येईल, ते लपणार नाही. एक धनराज धंदारी वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष बोलतो काय किंवा रस्त्यावरचा साधा कॉमन माणूस बोलतो काय, आज ना उद्या सत्य उजागर होईल. आणि या सत्याच्या समोर, या सत्याच्या सूर्यासमोर, या ज्ञान सूर्यासमोर तुमच्या अंधाऱ्या लोकांना उभं राहण्याची हिंमत सुद्धा होणार नाही. पळकुट्यांनो तुम्ही पळून जा, मी सांगतोय तुम्ही पळून जा. म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, उपद्व्याप करू नका. या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याचं कारस्थान करू नका. कुणबी मराठा वर्सेस दलित अशी दंगल जी तुम्हाला घडवून आणायची आहे ना, त्याच्यासाठी त्या ज्ञानसूर्याच्या राजग्रहाला निमित्त करू नका. हे महापाप तुमच्या पिढ्यांनी सोसवणार नाही, त्यांना झेपणार नाही, तुम्ही तर नसणार ते. म्हणून लक्षात घ्या, हे पाप करू नका. राजग्रहाचं राष्ट्रीय पावित्र्य, संस्कृतीच्या मक्तेदारांनो, ज्यांना वाटतं की या भारतीय संस्कृतीचे मक्तेदार आहात तुम्ही, स्वतःला खूप शहाणे समजता तुम्ही, या भारताच्या संस्कृतीचं खरं जर अधिष्ठान असेल तर ते हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या राजग्रह नावाने आज अस्तित्वात आहे. आणि मला सार्थ अभिमान आहे, भीमराज असो, आनंदराज असो किंवा श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर असो, आज त्या वास्तूचं पावित्र्य जपण्यासाठी कटिबद्ध आहे, सतत रक्त वाहून द्यायला तयार आहे. ही त्यागमूर्ती जो प्रयत्न आज या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब प्रकाश आंबेडकर करतायत, त्या प्रयत्नाचा मूलगामी विचार तरी समजून घ्या. जेव्हा तुमच्या लक्षात प्रकाश आंबेडकर येईल, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर काय आहे ते समजतील, बाबासाहेब आंबेडकरचा वारसा समजेल. वेगवेगळ्या गटांमध्ये आणि वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये विभागलेले माझे दलित बांधव, मला क्षमा करा, मी तुमचे पाय पडतो. तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वनिष्ठ अधिष्ठानावर जर हा भारत देश चालणार असेल तर कृपा करून तुम्ही एकत्र या, कृपा करून तुम्ही एका प्रवाहामध्ये या. आज आमच्या विसंगतीमुळे या विशिष्ट जमातीचं फावलंय हे तरी लक्षात घ्या. राजग्रहावर झालेल्या हमल्याच्या निमित्ताने आज मला आवर्जून तुम्हाला हात जोडून विनंती करावीशी वाटते. हा धनराज बंधारी तुम्हाला परत एकदा विनंती करून आपले तुटके फुटके 2 शब्द संपवतोय. जय भीम.